नमस्कार, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण मस्त असे कॉर्नचे अप्पे म्हणजेच मक्याचे अप्पे बनवणार आहोत। तर हे अप्पे कसे बनवायचे हे आपण बघणारच आहोत। त्याआधी मी तुम्हाला हे तोडून दाखवते। बघा किती छान आपले इथे अप्पे जे आहेत हे तयार झालेले आहेत, आजपर्यंत छान असे शिजलेले आहेत। चला तर मग पटकन आपण ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात आधी आपल्याला इथे कॉर्न घ्यायचे आहेत। तर मी इथे जे कणीस आहे हे छान असं उकडून घेतलेलं आहे। दाणे बघा छान असे शिजलेले आहेत। तर इथे हे एक वाटी आहे अप्पे बनवण्यासाठी, इथे मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही जास्त बनवायचे असेल तर जास्त घेऊ शकता किंवा कमी सुद्धा घेऊ शकता। आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे जे मकईचे दाणे आहेत हे टाकायचे आहेत। तर याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडं जाडसरच हे ठेवायचं आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते कसं। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता कुठे दाणे सुद्धा दिसत आहेत आणि कुठे थोडे हे बारीक सुद्धा झालेले आहेत। हे आपल्याला असंच करायचं आहे, यामुळे जे आपले अप्पे आहेत हे अगदी टेस्टी लागतात। तर बघा इथे हे जे मिश्रण आहे हे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही पीठं जे आहेत हे घालायचे आहेत। तर इथे सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तर मोजून जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने आपल्याला 3 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे एक वाटी कॉर्नसाठी। त्याचबरोबर मोजून 3 चमचे आपल्याला यामध्ये रवा सुद्धा घालायचा आहे। तर बघा इथे मी 1 चमचा वापर करते आहे आणि 2 चमचे बेसन पीठ, त्याचबरोबर 2 चमचे यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा घालायचं आहे। हे जे पीठ आहेत हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, किंवा गव्हाचं पीठ घालायचं नसेल तर रवा थोडासा जास्त घालू शकतो, किंवा रवा कमी घालायचा असेल तर बेसन पीठ थोडंसं जास्त घालू शकतो, असं आपण काहीही यामध्ये चेंजेस करू शकतो। यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यामध्ये आपण अजून बऱ्याच काही गोष्टी घालू शकतो, जसं की गाजर झालं, नंतर टोमॅटो झाला, तुम्हाला आवडेल त्या गोष्टी तुम्ही इथे घालू शकता। आणि फक्त तुम्ही यामध्ये कांदा जरी घातला तरी आपले जे अप्पे आहेत ते अगदी मस्त तयार होतात। यामध्येच आता आपल्याला 1/2 चमचा हळदीची पावडर घालायची आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही। तर मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे थोडंसं पातळ आहे तरीही काही हरकत नाही, तुम्ही घट्टही घेऊ शकता। तर आता हे जे दही आहे हे आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। दह्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते अगदी छान तयार होतं आणि टेस्टही अप्रतिम लागते। आता हे सर्व आपल्याला एक वेळेस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आजची जे आपले अप्पे आहेत ते अगदी मस्त आहेत। तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक तर कराच करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी। तर बघा जे दही मी घेतलेलं होतं हे थोडं पातळ होतं, म्हणून आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे। तुम्ही जर का घट्टसर दही घेतलं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथे हे छान असं एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये जो आपण रवा वापरला आहे किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते थोडंसं जाडसर असतं, त्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं रेस्टला ठेवायचं आहे। इथे जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत। बघा हे जे मिश्रण आहे हे बरंच घट्टसर झालेलं आहे आधीपेक्षा। यामध्ये आता आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे। तर बघा अगदी 2 पिंच एवढा मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे। 2 पिंच आपण यामध्ये खायचा सोडा घातला म्हणून 4 पिंच आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे। यापेक्षा जास्तही नको आणि यापेक्षा कमीही नको। थोडंसं पाणी आपण यामध्ये घालूया कारण हे बॅटर घट्ट सुद्धा आहे आणि
सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे थोडंसं पाणी सुद्धा घालणं यामध्ये गरजेचं आहे। तर बघा इथे आपलं मिश्रण छान असं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। असंच आपल्याला मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊ। इथे आता गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे, यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे। आता जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे। आणि सुरुवातीला हे जे बाहेरचे खाचे असतात यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे, नंतर आतमध्ये, कारण आस जी आहे गॅसची ती आतमध्ये जास्त लागते। म्हणून अशा प्रकारे आधी आपण बाहेरच्या खाच्यांमध्ये हे मिश्रण घालून घेऊया। तुम्हाला जर का माझ्या अशा छान छान स्नॅक्स रेसिपीज बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। आता अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे एक साईडने अप्पे आपले छान असे तयार होतील। आता आपण झाकण काढून घेऊया आणि अप्पे जे आहेत हे टर्न करून घेऊया। सुरुवातीला आपल्याला जे आतमधले अप्पे आहेत तेच टर्न करायचे आहेत। तर बघा अगदी सहज आपले अप्पे जे आहेत हे टर्न होत आहेत। हे बघा सुंदर याला कलर आलेला आहे। वाव किती मस्त दिसत आहेत आपले अप्पे, तुम्ही बघू शकता। गॅसचा जो फ्लेम आहे हा आपल्याला इथे लो मिडियम वरतीच ठेवायचा आहे आणि अप्पे छान असे तयार करून घ्यायचे आहे। असेच आता सर्व अप्पे जे आहेत हे आपण टर्न करून घेऊया। तर इथे सर्व अप्पे जे आहेत हे छान असे मी पलटवून घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं मी यावर तेल टाकून घेतलेलं आहे। आता यावर झाकण वगैरे आपल्याला लावायचं नाहीये। दुसऱ्या साईडने आपण अप्पे चेक करून घेऊया। बघा या साईडने सुद्धा अप्प्यांना सुंदर असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे थोडेसे बाकी आहेत बाजूचे, यांना आपण होऊ देऊया आणि जे मध्ये झालेले आहेत आपले अप्पे ते आपण काढून घेऊया। तर बघा इथे आपले मस्त असे कॉर्नचे जे अप्पे आहेत हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। बघा किती सुंदर दिसतायत, जितके छान दिसतायत तितकेच खायला सुद्धा टेस्टी आहेत। यांना आपण हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा असेच जरी खाल्ले तरी अप्रतिम लागतात। तुम्हीही एक वेळेस बनवून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी ते मला कळवायला विसरू नका। चला आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।